नमस्कार मित्रांनो, स्वागत है आपल्या नवीन वीडियो मध्ये। मी निलेश मुंडेकर आणि आता आपण आलो आहोत दादरला। दादरला आपण विसावाच्या गल्लीत आहोत आणि हे जे पाटी तुम्ही बघताय परी शॉप जे आर्ट ज्वेलरी आहे, तर तिथे आपण आता गौरी गणपतीसाठी आपण दागदागिने बघणार आहोत। खूप छान असे आलेत का आणि काय त्याची प्राइस रेंज असेल आणि काय त्याची त्यांच्याकडे काय व्हरायटीज आहेत, तर ते आता आपण आतमध्ये जाऊन बघूया खूप छान पैकी। तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता जाऊया आपण दुकानामध्ये। चला तर मित्रांनो, आता आपण या ताईकडनं माहिती घेतो। पहिले ताई, तुझं नाव सांग। माझं नाव सायली कदम, मी परियार ज्वेलरी मध्ये काम करते दादर। ओके, आणि आपल्याकडे ह्या वर्षी 2023 मध्ये काय काय व्हरायटी आहेत गणपतीसाठी? गणपतीसाठी आता सध्या खूप सारे व्हरायटी आलेत, नवीन नवीन कलेक्शन आलेत, तर आपण फ्लावर पासून स्टार्ट करूया। ओके चालेल, मला काय काय आहे ते दाखव पहिले। हे मीनाकारी मध्ये येईल आणि हे पूर्ण गोल्डन मध्ये येईल। जास्वंदी बोलतात, कमळ बोलतात, याच्यामध्ये पण सेम जास्वंदी कमळ सगळे व्हरायटी भेटून जातील तुम्हाला, जेवढे पाहिजे तेवढे। ओके, छोट्यापासून मोठ्यापर्यंत व्हरायटी भेटून जातील फ्लावरमध्ये। ठीक आहे, आता मला प्रत्येकाचे असे फटाफट प्राइस अप्रॉक्सली सांगले तर ते बरं होईल। एक तुम्हाला 500 पासून 1500 पर्यंत प्राइस आहे याच्यामध्ये। ओके, फ्लावरमध्ये। ठीक आहे, हे बघा मित्रांनो, हे सर्व आपल्याकडे जास्वंद असं मिळतं आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि खूप यांच्याकडे व्हरायटी सुद्धा आहेत आणि फक्त 500 रुपयामध्ये आणि सर्व गोल्डनमध्ये गोल्ड प्लेटेड येणार। ओके, आणि खूप छान अशा डिझाईन्स आहेत। स्टोनची वगैरे लाईफटाईम वॉरंटी येते तुम्हाला, स्टोनची वगैरे लाईफटाईम वॉरंटी देतो आम्ही त्याच्यामध्ये। ओके, बघा मित्रांनो, इथे खूप छान छान डिझाईन्स आहेत आणि हे सुद्धा बघा एक कमळ आहे, नवीन प्रकार आहे कमळ मधला आहे। दाखवता येतील नवीन स्टोन मध्ये व्हरायटी आले, हे आपल्या प्लेटेड मध्ये स्टोन मध्ये हे बघा मित्रांनो, एकदम छान असे स्टोनमध्ये आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे, जेव्हा कानाला लावतील ना गणपतीच्या खूप सुंदर दिसणार हे सुद्धा। आणि हे एक डिझाईन आहे यांच्याकडे, खूपच छान, आणि वर असा मोरसुद्धा काढलेला आहे त्यांनी। आणि ही एक डिझाईन आहे, हे सगळे त्रिशूल परशू आहेत, ओम पण आहे त्याच्यामध्ये, हे मीनाकारी मध्ये येईल आणि हे प्लेन मध्ये, याच्यामध्ये पण तुम्हाला साईज जशी पाहिजे तशी तुम्हाला भेटून जाणार। जर त्रिशूल परशू एकत्र पाहिजे तर एकत्रही भेटेल, कारण दोन घालू शकत नसेल तर एक आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये। याच्यामध्ये पण व्हरायटी भेटून जाईल, याच्यामध्ये तुम्हाला एक प्राइस रेंज 300 पासून स्टार्टिंग होते, जी 1500 पर्यंत येईल। तुम्हाला मी सूनचे प्रकार दाखवणार आहे। सून मध्ये कसं वेगवेगळे प्रकार येतात, हे चंदन हार म्हणजे टिपिकल आहे, हे एक टिपिकल झालं, हे एक टिपिकल झालं, हे आता नवीन व्हरायटी मध्ये स्टोन मध्ये व्हरायटी आले, हे एक नवीन पॅटर्न आलं, याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला सेट भेटून जाईल जसा पाहिजे। या सेट मध्ये आपल्याला काय काय हार भेटेल, बाजूबंद भेटेल, तोडे भेटतील, सून भेटेल, मुकुट भेटणार त्याच्यामध्ये। अजून हे आपल्याला शॉल आहे, हा ही शॉल झाली, याच्यामध्ये तुम्हाला छोट्या साईज पासून मोठ्यापर्यंत म्हणजे 10 फुटापर्यंत साईज तुम्हाला भेटून जाईल, अवेलेबल करून देणार। ओके, आणि त्याची प्राइस रेंज काय असेल तरी अंदाजे? तुम्हाला 15000 पर्यंत लास्ट रेंज येणार, 1500 पासून एक स्टार्टिंग रेंज होते, जशी तुम्ही साईज घेणार त्याच्यावरती डिपेंड करते प्राइस। ओके ओके,
म्हणजे खूप छान आहे इथे मित्रांनो, ज्या तुम्हाला साईजमध्ये पाहिजे म्हणजे ज्या साईजमध्ये तुमचा गणपती असेल त्या साईजमध्ये तुम्हाला पूर्ण वस्तू जे काही दागिने आहेत ते तुम्हाला एकाच ठिकाणी आणि एकाच दुकानात सर्व मिळून जाईल। आणि यांच्याकडे खूप अशा छान छान व्हरायटीज आहेत, असं नाही की आपल्याला कोणती गोष्ट आवडणार नाही, तर एकदम एक नंबर सर्व गोष्टी आहेत। आणि डिझाईन बघून तर तुम्ही एकदम भारावणार जाल, खूप छान आहे एकदम। आता मी मुकुटांचे प्रकार दाखवणार आहे, मुकुटांची साईज प्रकार वगैरे एकदा बघून घ्या। हे कसं विनीवाला आहे, याच्यामध्ये पण आम्ही हे मोरपंख टाकलंय, ते तुम्ही रिमूव्ह वगैरे करू शकता। ओके, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे असेल तसं आपण करू शकतो, म्हणजे ज्याला कोणाला मोरपंख पाहिजे असेल तर ठेवू शकतो, नाही तर काढू पण काढू शकतो। याच्यामध्ये पण वेणीचे पण ऑप्शन आहे, तुम्हाला वेणी लावायची म्हणजे रिमूव्हेबल आहे, मस्तच आहे। आणि इकडे अटॅच करायला पण हे ठेवलंय, म्हणजे तुम्ही ऍडजस्ट करू शकता, जशी साईज पाहिजे तशी साईज हे करू शकता, एकदम फ्लेक्सिबल आहे, तुटणार वगैरे नाही, ब्रेक नाही होणार, म्हणजे असं मोठं कमी जास्त वगैरे जास्त करू शकता थोडं। अरे वा, खूपच छान आहे। हे विदाऊट वेणी येतं, म्हणजे याला वेणी येतच नाही। ओके ओके, जर तुम्हाला विदाऊट वेणी पाहिजे तर विदाऊट वेणी पण भेटून जाईल। याच्यामध्ये पण तुम्हाला साईजेस भेटून जातील, छोट्यापासून मोठेपर्यंत, म्हणजे एक फुटापासून दहा फुटापर्यंत, बोला 15 फूट बोला, जेवढं पाहिजे तेवढे साईज भेटून जाणार, जे आहे तुम्हाला अवेलेबल करून देणार। जर तुमच्याकडे जरी काही फोटो असतील सेन्सी मिळेल तर तेही आमच्याकडून भेटू शकतो। ओके, म्हणजे कस्टमाइज तुम्ही करू शकता, म्हणजे आम्हाला जे काय वेगळं डिझाईन वगैरे पाहिजे तर तुम्ही ते तशी बनवून देऊ शकता, जे पॉसिबल असेल ते तुम्हाला करून देईल। ओके ओके, खूपच छान। आणि ह्याची काय प्राइस रेंज असेल? याची तुम्हाला एक येते 7500। हा पण खूप छान आहे, आणि याची खूप छान अशी डिझाईन आहे, म्हणजे तिन्ही पण एकदम एक नंबर आहेत, आणि ते मोरपंख लावायला अजूनच खूप छान दिसतंय। आणि हा एक प्रकारे तो बुगडी बोलतात त्याला, हे दोन्ही कानात घातले जातात। ओके, आणि हा सिंगल कानात, आपला सिंगल मध्ये जातात, हे दोन्ही याच्यामध्ये, दोन्ही कानात। याच्यामध्ये तुम्हाला 800 बसना भेटेल, 3000 पर्यंत आहे। ओके, आणि याच्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे डिझाईन मिळतील, स्टोन मध्ये व्हरायटी भेटेल, पूर्ण गोल्डन भेटेल, सगळे मीनाकारी भेटेल, जसं पाहिजे तसं भेटून। आणि जर स्टोन पडला तर लाईफ टाईम वॉरंटी आहे सर त्याची, ती कधीही तुम्ही लावून घेऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट। ओके मित्रांनो, इथे खूप छान असं यांनी आपल्याला डिझाईन्स पण दाखवले, आणि खूप छान छान इकडे अशा बालीसुद्धा आहेत, आणि वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत, आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहेत, आणि प्राईस रेंज पण एकदम लो आहे, असं म्हणजे आपण घेऊ शकतो आरामात, असं काही जास्त। पर्ल्सची पण तुम्हाला क्वालिटी आम्ही चांगली देतो, ही सेमीकल्चर पर्ल येतात, पर्ल्स खराब नाही होणार, जे आहे तसंच राहतं। आता मी तुम्हाला तोड्यांमध्ये आणि हारामध्ये व्हरायटी दाखवते। ओके चालेल, याच्यामध्ये तुम्हाला हे आपले पारंपरिक तोडे बोलतात ना, ते वाले तोडे, आणि याची साईज पण आपल्याला साईजपासून दहा फुटा, याच्यामध्ये कशी साईज तुम्हाला गाडा येतो, एक 210 पर्यंत आमच्याकडे भेटून जात मॅक्सिमम, जेवढं पाहिजे तेवढी साईज भेटून।
याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी भेटून जाते. ही नवीन पॅटर्न आले आता आणि हे हारामध्ये आहे. सेम तुम्हाला रिअल गोल्डची फिनिशिंग देणार. 22 कॅरेटचं पॉलिश केलं जातं ते मोदक हारामध्ये. हे पण ते 1 ग्राममध्ये प्रॉपर येणार. याच्यामध्ये तुम्हाला एक्सचेंज वगैरे पण येतं. ओके, म्हणजे तुम्हाला पाहिजे तर नंतर एक्सचेंज पण रिटर्न करू शकता. तुम्हाला 50% बायबॅक आहे हार तोडेल या वस्तूंना. म्हणजे पूर्ण आपण सेट दिला तर पूर्ण नवीन घेऊ. 50% तुम्हाला बायबॅक भेटतं. ओके ओके, दुसरं काही घेऊ शकता. ओके, स्पेसिफिक हार आहे, तोडे आहेत, मुकुट वगैरे मध्ये नाही आहे. कारण मुकुट कसं वन टाइमच घेतो आपण नॉर्मली. तुम्ही एक घेताय ना 10 वर्ष चालू शकतो. खराब होत नाही ते. तर याच्यामध्ये कसं डिझाईन तुम्हाला चेंज करायचं आहे तुम्ही 50% एक्सचेंज मध्ये करू शकता. आणि हे आता स्टोन मध्ये बनायचं आहे. ही सुंड आहे, नेकलेस आहे, शॉर्ट मध्ये येईल, हे लॉंग मध्ये येईल, हे कान आहे. म्हणजे हे स्टोनची पूर्ण व्हरायटी. ही पाली जसं तुमचं कन्सेप्ट आहे तसं तुम्हाला मॅनेज करून देणार पूर्ण. याच्यामध्ये पानांमध्ये असे प्रकार दाखवते. हे आपण खायचं पान असतो, विडा पान ठेवतो ना, ते प्रकार आहे. हे पान सुपारी, याच्यामध्ये पण अष्टविनायक पान वगैरे सगळे पानांमध्ये प्रकार भेटून जातील. प्लेन गोल्डन पाहिजे गोल्डन भेटून जाईल. मीनाकारी हे ठेवलेले आहेत. नंतर हे फ्रूट्स आहेत आणि हे केळीचं पान आहे. हे मोदकमध्ये प्रकार येतील. मोदकमध्ये साईज तुम्हाला छोट्यापासून मोठ्यापर्यंत भेटून जाईल. ही छोटी साईज आहे आणि याच्यामध्ये ही तुम्हाला मोठी साईज भेटते. याच्यापेक्षा पण मोठ्या साईज भेटून जाते. नंतर तुम्हाला उंदीरमध्ये प्रकार आहे. उंदरांमध्ये पण तुम्हाला छोट्यापासून मोठ्या साईज पर्यंत भेटून जाईल. खूपच छान आहेत ते. एकदम नाजूक आहेत आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. जेव्हा मित्रांनो जेव्हा आपण बाप्पाच्या बाजूला हे उंदीर मामा ठेवणार तर अजून अट्रॅक्शन वाढणार आहे आपल्या गणपती बाप्पाचं. यासाठी यांनी खूप असे छान प्रयत्न केले आणि ते गदा सुद्धा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर पाहिजे सिल्वर पण भेटून जाईल. ओके, याच्यामध्ये हे नवीन कॉन्सेप्ट काढलंय. ओके, खूप छान आहे. फूल पण छान दिलं त्यांनी. मग हे गुरुवाज आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला साईज भेटून जाईल. ओके, म्हणजे छोटी मोठी ओके जशी पाहिजे तशी. खूपच छान. दुर्वा हार भेटेल, जास्वंदी हार भेटेल, सगळं त्याच्यामध्ये. 21 दुर्वांचा हार असतो, 11 दुर्वांचा हार असतो. ओके ओके, म्हणजे दुर्वांमध्ये तुम्हाला म्हणजे हार पण भेटतो. बाजूबंद येतील असे दोन्ही हातांना. हे तुम्ही तोडे म्हणून पण वापर करू शकता. ओके, आणि याची साईज आपण कमी जास्त सुद्धा करू शकता. हो, याचं पण तुम्ही बँड वगैरे करू शकता जसं पाहिजे तसं. ॲडजस्टेबल आहे. मागे तुम्ही धागा बांधू शकता, गोंडा लावू शकता जसं तुम्हाला पॉसिबल होईल तसं करू शकता. याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी भेटून जातील. आणि याच्यामध्ये जे आपल्याला साईज पाहिजे ते मिळेल. साईज अवेलेबल होते. आता मी तुम्हाला चक्र दाखवते. ओके, ही छोटी साईज आहे ना सगळ्यात. ओके, याच्यामध्ये ही मोठी साईज आहे. मीनाकारी येईल स्टोन मध्ये, प्लेन गोल्ड मध्ये. आणि तरी याची प्राइस काय असेल? हे तुम्हाला 1500 पर्यंत 300 ला. ओके, आणि हे 10,000 पर्यंत जाणार. नॉर्मली जेवढं हेवी घ्याल त्याच्यावरती याच्यापेक्षा पण मोठे भेटून जातील तुम्हाला. सेम तुम्हाला फिनिशिंग पण एक रिअल गोल्ड सारखीच दिसून येणार.
वाटणार नाही की आपण 1 ग्राम घेतो. हे चत्तर आहे म्हणजे आपल्या बाप्पाच्या वरती जे लावतात ते त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईजेस भेटून जाते. हे पण 1 ग्राम मध्ये जाते. फिनिशिंग एकदा तुम्ही बघून घ्या, एकदम रिअल गोल्ड सारखीच येतात. आता आपण गौरीसाठी दागदागिने बघूया. ही त्यांच्याकडे गवर आहे, तर त्यांनी अशी नेसवली आहे साडी आणि त्यावर दागिनेसुद्धा त्यांनी घातले आहेत, तर खूप छान अशी गवर दिसते बघा तुम्ही. ही एक दुसरी गवर आहे, तिलाही खूप छान असे दागिने नेसवले आहेत आणि या देवीला सोन्याचे हातसुद्धा आहे आणि खूप छान अशी गवर दिसते. एकदम बघितल्यावर मन प्रसन्न होतं, खूपच छान आणि एक नंबर असे दागिने आहेत या गवरीसाठी. या ताईने आपल्याला देवीचे हार दाखवले जे गळ्यामध्ये आपण घालतो ते आहेत आणि यांच्याकडे वेगवेगळे पॅटर्नसुद्धा आहेत या हारांमध्ये, ते सुद्धा आपण बघूया. हे हारसुद्धा मीनाकारी पद्धतीने केलेले आहेत आणि खूप छान आहेत, गोल्ड प्लेटेड आहेत. 1 ग्रॅममध्ये हे तुम्हाला सर्व मिळणार आहे आणि खूप छान अशी डिझाईन आहे यावर्षी. आता आपण गौरीसाठी मंगळसूत्र बघत आहोत. हे वेगवेगळे मंगळसूत्राचे अजून वेगवेगळे पॅटर्नसुद्धा आहेत, ते आता आपण बघूया. या मंगळसूत्रांमध्ये आपल्याला जेवढे पदर पाहिजे तेवढे आपण पदर बनवू शकतो. एक पदरी, दोन पदरी, तीन पदरी, तसं आपण त्यांना सांगून आपण आपल्या पद्धतीने कस्टमाईजसुद्धा करू शकतो. हे एक कोळी टाईप मंगळसूत्र आहे आणि खूप छान आहे बघा. त्याचं पानसुद्धा खूप मोठं आहे आणि हे एक छोट्यामध्ये पण येतं, एक मोठ्यामध्ये पण येतं. खूप ह्याची डिझाईन पण आहे ना, खूप छान आणि सुंदर आहे बघा. एकदम मस्त वाटतं आहे जेव्हा देवीला आपण गळ्यात घालू तेव्हा खूप छान आणि सुंदर दिसेल. ह्याचंसुद्धा पान खूप छान आहे बघा, खूप सुंदर दिसतं आहे असं बघायलाच. खूप एवढं छान वाटतं आहे ना की मन एकदम भारावून जातं. हे आहे कमरपट्टा जो आपण देवीच्या कमरेला लावतो, ते त्याचे हे डिझाईन्स आहेत. यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न, वेगवेगळे डिझाईन्स, वेगवेगळे याचे प्राईस रेंजसुद्धा असणार आहे. जशी तुम्हाला डिझाईन असणार तशी प्राईस रेंजसुद्धा असणार आहे. हा सुद्धा एक कमरपट्टा आहे, मोत्यांचा आहे आणि याच्यावर स्टोनसुद्धा लावलेले आहेत. सुंदर दिसतोय ना एवढा, खूपच आवडला मला हा सुद्धा, खूप छान आहे.
हा एक कमालपट्टा आहे, खूप छान आणि सुंदर आहे. याच्यावरसुद्धा मीनाकारी नक्षीकाम केलेलं आहे. बघा एक नंबर दिसतंय, खूप सुंदर. जेव्हा आपल्या गौरीच्या कमरेला लावणार हा पट्टा आणि खूप सुंदर दिसेल एकदम. हे गौरीचे पैंजण आहेत, खूप छान आहे आणि खूप छान अशी सुंदर अशी डिझाईन आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स आणि वेगवेगळे डिझाईनसुद्धा तुम्हाला मिळून जातील आणि खूप छान अशी प्राईस रेंज आहे. जास्तसुद्धा महाग नाही आहे आणि हे सुद्धा 1 ग्राममध्येच बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. मित्रांनो, आता आपण या दुकानामध्ये खूप देवीचे गौरी गणपतीचे खूप छान छान असे दागिने बघितले आहेत आणि खूप छान व्हरायटीज आहेत आणि प्राईज सुद्धा खूप कमी आहे. तर तुम्हाला सुद्धा जर आवडले असतील तर नक्की या दुकानाला भेट द्या आणि खूप छान आहे. आणि विसावाच्या गल्लीमध्येच आहे आणि या परी हे दुकानाचं नाव आहे. यांचे 3 ब्रांचेस आहेत आपल्या दादरमध्ये, तर कुठेही तुम्ही भेट देऊ शकता. तर या ब्रांचला तुम्ही नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर दादर वेस्टला यायचं आहे. आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.